हॅलो विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या क्लास एज्युकेशन चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत एक्सरसाइज तर हे आपलं चौथं लेक्चर आहे मागील तीन लेक्चर जर बघितलेले ले नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा खाली तुम्हाला एक्लास एज्युकेशन नाव असे दिसत असेल तिथे जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघू शकता ते व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व समजेल तुम्हाला एक्सरसाईजमधला एक ना एक क्वेश्चन पूर्ण समजणार आहे त्याचा अँसर लगेच तुम्हाला क्लिक होणार आहे तुम्ही त्याचा अॅन्सर इझिली लिहू शकता तसंच मी तुम्हाला एक्सरसाईज पूर्ण सॉल्व्ह करून देणार आहे काही क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे ते तितके तुम्ही करा तितके जर केले ना तर तुम्हाला एक्झाममध्ये कोणता पण प्रश्न आला क्वेश्चन आला तर तो लिहिण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही अजून आपल्या एक्लास एक एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर खाली लाल बटन दाबून आपल्या एक्लास एक एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बेलचं बटन दाबा कारण मी नवीन व्हिडिओ तुमचा सहावीचा सिक्स क्लासचा अपलोड केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल तसेच मी मॅथचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुमचे सिक्स क्लासचे ते पण तुम्ही बघू शकतात व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहेत तर आपण स्टार्ट करूयात फिलिंग द ब्लँक्स द लेअर ऑफ ओझन गॅस ॲब्झॉर्ब डॉट 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 रेज दॅट कम फ्रॉम सन टू द तर म्हणजे सूर्यप्रश्न पृथ्वीवरती येणारे कोणते रेज हा ओझन लेअर ॲब्झॉर्व करतो शोषून घेतो तर तुम्हाला मी शिकवताना सांगितलेलं होतं हा क्वेश्चन तुमचा एक्सरसाइजमध्ये येणार आहे तर अल्ट्राव्हायलेट रेज बरोबर तर तुम्ही लेक्चरला बसताना तुमची वही पेन सोबत घेऊन बसा मी जे सांगतो ते व्यवस्थित लिहित चला तुम्ही हा ही सर्व एक्सरसाइज तुमच्या वहीमध्ये लिहा तुम्ही किंवा तुमच्या नोटबुकमध्ये किंवा बुकमध्ये तुमच्या इथे तुम्ही लिहून घ्या बरोबर अल्ट्रा व्हायलेट रेज त्यानंतर ऑफ द टोटल वॉटर ॲवेलेबल ऑन द अर्थ द फ्रेश वॉटर म्हणजे पृथ्वीवरती जितकं पाणी आहे ना त्यापैकी पिण्यायोगत पाणी फ्रेश वॉटर किती पर्सेंट ॲवेलेबल आहे तर झिरो पॉईंट थ्री पर्सेंट तुम्ही हे लिहून घ्या झिरो पॉईंट तीन टक्के फक्त आपली ॲवेलेबल आहेत तर दोन क्वेश्चन झाले थर्ड तुमच्यासाठी तुम्हाला पाहिजे ना होमवर्क बोथ डॉट 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 अँड डॉट 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 कॉन्स्टिट्युशन आर प्रेजंट इन सॉईल तर मातीमध्ये काय काय अवेलेबल आहे तर ते तुम्ही लिहायचं आहे तिथे बरोबर आहे हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी हे दोन मी तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत तर व्हाय इट इज सेड दॅट द ओझन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ तर ओझन लेअरला पृथ्वीचं संरक्षण कवच का म्हणतात बरोबर आहे तर पृथ्वीवर येणार जे अल्ट्राव्हायलेट रे अतिनील किरणे आहेत तो ॲब्झॉर्व करतो शोषून घेतो त्यामुळे येणाऱ्या पृथ्वीवरती किरणे सौम्य स्वरूपात येतात त्यामुळे प्रोटेक्शन होतं आपल्या प्राण्यांचं बरोबर आहेत त्यामुळे आपल्याला धोका कमी होतो आपली अर्थ ही प्रोटेक्टिव्ह आहेत म्हणून त्याला आपण ओझन लेअरला प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणतो वॉटर इज लाईफ वॉटर का लाईफ आहे की प्राण्यांच्या शरीरामध्ये तुम्हाला ब्लडमध्ये प्राण्यांच्या शरीरामधील ब्लडमध्ये खूप मो जास्त प्रमाणात पाणी आहे तसेच वनस्पतीमध्ये पण खूप जास्त प्रमाणात पाणी आढळतं बरोबर आहेत पाण्याशिवाय पृथ्वीवरती कोणती सजीवसृष्टी जिवंत राहू शकत नाही म्हणून पाण्याला आपण लाईफ म्हणू शकतो बरोबर आहे सी वॉटर इज यूजफुल इवन दोज इट इज अ नॉट पोर्टेबल म्हणजे ते पिण्यायुक्त पाणी नाही समुद्राचं तरी का उपयुक्त आहे वॉटर व्हेपरसाठी उपयुक्त आहे वॉटर व्हेपर तयार होतात त्याचे वाष्पीभवन तयार होतं त्या त्यानंतर पुन्हा पाऊस पडतो त्या पावसाने पुन्हा गोड्या पाण्याचे स्रोत तयार होतात फ्रेश वॉटरचे त्यामुळे समुद्राचं पाणी हे आपल्याला उपयुक्त आहे त्यानंतर व्हॉट विल हॅप है, हॅपन म्हणजे हे जर नसेल तर काय होईल मायक्रोब्स इन अ सॉईल गेट डिस्ट्रॉय तर जमिनीतील सुष्मजूज जर मरूनच गेले तर काय होईल तुमची मातीच तयार होणार नाही बरोबर आहे तर नंबर ऑफ व्हेकल फॅक्टरीज इन अराउंड सराउंडिंग इन इन्क्रीज बरोबर आहे तर फॅक्टरीज आणि फॅक्टरीज म्हणजे तुमचे कारखाने बरोबर आणि तुमची व्हीकल म्हणजे तुमच्या गाड्यांची गर्दी जर वाढली तर काय होईल प्रदूषण वाढेल हवा प्रदूषण वाढेल त्यामुळे खूप साऱ्या प्रकारचे आजार होतात बरोबर आहेत तुमच्याकडे पाऊस पण कमी पडेल खूप सारे रिझन आहेत तुम्ही ते मनाने लिहू शकतात द टोटल सप्लाय ऑफ पोर्टेबल वॉटर इज फिनिश जर सर्व पिण्याचं पाणी जर संपलं तर काय होईल त्या जर तुम्ही मनाने लिहू शकतात हा थर्ड तुमचा होमवर्क आहे प्रत्येकाच्यात एक एक होमवर्क देणार आहे काही यांच्याने होमवर्क नाही बरोबर आहे मॅज द पेअर कार्बन डायऑक्साईड काय करतं प्लांटचं फूड तयार करतं बरोबर ऑक्सिजन काय करतं कंबशन ज्वलनास मदत करतं वॉटर हिपर काय करतं रेन पाडतो बाष्पीभवन होऊन बरोबर नंतर मायक्रोब्स काय करतं सॉईल जनरेशन करतं म्हणजे माती तयार करतं बरोबर नेम ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्युंट ऑफ अ बायोस्पिअर तर मी वरती तुम्हाला सांगितलेलं होतं तुम्ही लिहू शकतात त्यानंतर बायोटिक कॉन्स्टिट्युंट ऑफ अ सॉईल तुम्ही पण लिहू शकतात नंतर फॉसिल फ्युअल पेट्रोल डिझेल हे मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे इनर गॅस इन अ एअर ते पण तुम्ही लिहू शकता हा होमवर्क आहे पाचवा क्वेश्चन सोप्पा आहे खूप गॅसेस दॅट द हार्मफुल अप ओझन लेअर तर एक क्लोरोफ्लोरो कार्बन आहेत आणि दुसरा तुम्ही शोधून लिहायचा आहे तुमच्यासाठी होमवर्क नको आहे का काही होमवर्क पाहिजे ना शोधून लिहा तुम्ही तो ट्रू अँड फॉल्स बघू लँड अँड सॉइल आर सेम थिंग्स काय वाटतं तुम्हाला होमवर्क तुमच्यासाठी विचार करा नंतर तुम्हाला सांगेलच मी जर नाही आलं तर तो वाटर इन लेक इचं कॉल्ड ग्राउंड वॉटर बरोबर आहे जमिनीखाली आपल्याला ते भूजल पातळी आपण त्याला म्हणू शकतो इट टेक्स अबाउट अ थाउजंड इयर टू द फ्रॉम अ ट्वेंटी फाय सेंटीमीटर थिक लेअर ऑपस सॉइल तर पंचवीस सेंटीमीटरचा था थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात मातीचं तर हा क्वेश्चन तुमचा बरोबर आहे का नाही तर ट्वेंटी फाय नाही तर टू पॉईंट फाय सेंटीमीटर कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला ट्वेंटी फाय दिलेला आहे इथे तुम्ही बघू शकता तर फक्त टू पॉईंट सेंटीमीटर जाडीचा थर होण्यासाठी हजारो वर्ष लागतात ट्वेंटी फाय नाही रेड ऑन इज यूज फॉर डेकोरेटिव लाईट्स तर हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी दिलेला आहे तर यातले चार पाच यातला एक दोन क्वेश्चन होमवर्कसाठी तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि हे आंसर मोठे आहे हे तुम्ही सर्व मनाने लिहू शकतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि खाली लाल बटन दाबून आपल्या एकलास एज्युकेशन चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल यात कोणता क्वेश्चनचा सा आंसर सापडत नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच इंस्टाग्रामला पर्सनली मेसेज करा मला तरी नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत द लिव्हिंग वर्ल्ड तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या एकलास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली लाल बटन दिसत असेल ते दाबून अगोदर आपल्या एकलास एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बेलचं बटन दाबा तर बघूयात आपण बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये थँक्यू